नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं की फॅक्टरायझेशन मेथड कशा प्रकारे सॉल्व्ह करायची, त्याचे काही एक्झाम्पल्स आपण समजून घेतले होते. परंतु आणखी काही प्रकारचे त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत, ते आजच्या तासिकेमध्ये आपल्याला समजून घेण्याचे आहेत. तर पहा, आपण आता पहिलं उदाहरण घेतलेलं आहे, या ठिकाणी 3x² - 5x - 12 = 0. तर कालच्या तासिकेप्रमाणेच आजही आपल्याला काय करावं लागेल, ए मल्टीप्लाय सी अगोदर करून घ्यावं लागेल. ए ची मल्टी किंमत आहे या ठिकाणी 3 आणि बी सी ची व्हॅल्यू आहे 12. त्याचं जर आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर 3 × 12 = 36. आता 36 चे आपल्याला कुठले कुठले फॅक्टर पडतात ते पाहिजे. 1 × 36 = 18, 3 × 12 = 4, 9 आणि 6 × 6 अशा पद्धतीचे फॅक्टर पडलेले आहेत. आता याच्यापैकी कुठला फॅक्टर आपल्याला योग्य होतो ते पाहण्यासाठी आपण लास्ट टर्मचं साईन पाहू. लास्ट टर्मला साईन आहे मायनस, म्हणजे आपल्याला याच्यातले दोन फॅक्टर असे शोधायचे ज्यांची की सबट्रॅक्शन केली तर 5 यायला पाहिजे. तर पाहता त्याच्या सबट्रॅक्शन 5 येण्याचं जर आपण व्हेरिफिकेशन केलं तर हा फॅक्टर आपल्याला लागू होत नाहीये. हा नाही, हा नाही, हा याची जर सबट्रॅक्शन केली आपण तर ती आपल्याला 5 होते. म्हणजे आपल्याला कन्फर्म झाले की कुठले फॅक्टर निवडणार आपण, 9 & 4. आता 9 & 4 मध्ये आपल्याला जी सबट्रॅक्शन करायची ती -5 आली पाहिजे. मग -4 सबट्रॅक्शन या दोन अंकाची येण्यासाठी 9 ला आपल्याला मायनस साईन द्यावं लागेल आणि 4 ला प्लस साईन द्यावं लागेल. -9 + 4 = 5. 9 - 9 + 4 याचं सबट्रॅक्शन जर केलं तर -5 येत आहे. म्हणजे आपल्यासाठी 9, 4 हे दोन फॅक्टर कन्फर्मही झालेले, त्याचे साईनही आपण कन्फर्म केलेले. त्यानंतर कालच्या पद्धतीप्रमाणे फर्स्ट टर्म आपण जसं तसं घेऊ, 3x² - 9x + 4x आणि लास्ट टर्म -12 = 0. हे मिडल टर्म्स पेटिंग केल्यानंतर जे दोन टर्म मिळाले त्याच्यावरून आपण दोन दोन टर्मचं ग्रुपिंग करूया. आता पहिल्या टर्म मध्ये ग्रुपिंग मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला 3 आणि 9 असे दोन नंबर मिळाले. 3 आणि 9 याला डिवाइड होणारे संख्या म्हणजे 3 आणि दोन्ही मध्ये x व्हेरिएबल्स आहे, ते x एक कॉमन फॅक्टर नाही. आता 3x ने 3x² जर आपण डिवाइड केलं तर मिळते आपल्याला x - 3 ने 9 ला डिवाइड केले तर 3 हा x कॉमन मध्ये आलेला आहे प्लस. आता 4 आणि 12 या दोन्ही नंबरला डिवाइड होणारी संख्या म्हणजे आपल्याकडे आहे 4. 4 कॉमन घेऊया आपण. 4 ने 4x ला डिवाइड केलं तर x - 4 ने 12 ला डिवाइड करा, 3 = 0. आता पहा या ठिकाणी दोन ब्रॅकेट आपल्याला सेम मिळालेले, तर सेम ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट लिहून घेऊ आपण x - 3 आणि सेकंड ब्रॅकेट कालच्या प्रमाणेच फर्स्ट कॉमन फॅक्टर आणि सेकंड कॉमन फॅक्टर तयार करायचा आहे, 3x + 4 = 0. आता या दोन्ही पैकी कुठला तरी एक ब्रॅकेट घेऊ असणार आहे, म्हणजेच x - 3 = 0 और 3x + 4 = 0. आता ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करू. x = -3 च्या समोर गेल्यानंतर होते +3 और 3x = -4. परत हे 3 मल्टिप्लाय चे डिवाइड होणार, x = -4/3. अशा पद्धतीने क्वाड्रेटिक इक्वेशन चे दोन रूट्स मिळतात, म्हणजेच 3 and -4/3 इज रूट ऑफ इक्वेशन. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. आता याच पद्धतीचं आणखी एखादं एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करण्यासाठी घेऊया. पाहता दुसरं एक्झाम्पल एक्झाम्पल घेऊ, 4x² - 11x
प्लस सिक्स इक्वल टू जीरो। प्रत्येक क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये पहिले तर आपल्याला फोर आणि सिक्स याचा मल्टीप्लिकेशन करून घ्यायचे, फोर सिक्स चा ट्वेंटी फोर। आता ट्वेंटी फोरचे जर फॅक्टर पाहिले आपण तर वन इंटू ट्वेंटी फोर, टू इंटू ट्वेल्व, थ्री इंटू एट, फोर इंटू सिक्स, अशा पद्धतीचे फॅक्टर्स पडत आहेत। तर आता याच्यातले लास्टचं साईन आपलं प्लस आहे, म्हणजे या फॅक्टरचे ऍडिशन आपल्याला यायला पाहिजे इलेव्हन। तर याच्यापैकी कुठल्या फॅक्टरचे ऍडिशन इलेव्हन येईल, तर थ्री आणि एट याची जर आपण ऍडिशन केली तर ती आपल्याला इलेव्हन मिळते। म्हणजे आपले कन्फर्म फॅक्टर झाले ट्वेंटी फोरचे थ्री अँड एट। तर आता मिडलचं साईन पहा, नाईन मायनस एट, म्हणजे आपल्याला मायनस इलेव्हन ऍडिशन येण्यासाठी या दोन्हीलाही आपल्याला साईन मायनस द्यावा लागेल। तर पहा पहिला टर्म जो आपण फोर एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस एट एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो, दोन दोनचे जर टर्म केले आपण ग्रुपिंग केले तर पहा आता या ग्रुपिंग मध्ये आपल्याला पहिल्या ग्रुपिंग मध्ये दोन्ही नंबर बघा फोर अँड थ्री, याच्यामध्ये कुठल्याही नंबरने फोर आणि थ्री ला डिवाइड होत नाही, शिवाय फक्त वनचा, म्हणजे आपल्याला फोर थ्री मध्ये कॉमन फॅक्टर निघणार नाही। मग दोन्ही मध्ये कॉमन एलिमेंट आहे एक्स, मग आपण या ठिकाणी एक्स कॉमन घेऊ, एक्स ने फोर एक्स ला डिवाइड, फोर एक्स स्क्वेअर ला डिवाइड केलं तर फोर एक्स मायनस एक्स ने थ्री एक्स ला डिवाइड केलं तर थ्री, या ठिकाणी मायनस साईन आहे मायनस लिहू। एट आणि सिक्स असे दोन्ही नंबरला डिवाइड करणारे नंबर आहे आपल्याकडे टू, तर टू कॉमन घेऊ, टू ने जर आपण एट ला डिवाइड केलं तर मिळणार आपल्याला फोर एक्स, परत आपण मायनस ने प्लस ला डिवाइड केलं तर मायनस, आणि टू ने परत सिक्स ला डिवाइड करू थ्री इक्वल टू झिरो। या ठिकाणी दोन्ही ब्रॅकेट सेम मिळतात, आपल्याला त्यापैकी एक ब्रॅकेट घेऊ आपण फोर एक्स मायनस थ्री, आणि सेकंड ब्रॅकेट देऊ एक्स मायनस टू इक्वल टू झिरो। आता याच्यामध्ये आपण प्रत्येक ब्रॅकेटच्या समोर झिरो लिहूया, कारण याच्यापैकी कुठला तरी एक ब्रॅकेट झिरो आहे, ऑर एक्स मायनस टू इक्वल टू झिरो। आता याचं सोल्युशन केलं तर फोर एक्स इक्वल टू मायनस थ्रीच्या समोर गेल्यानंतर होणार प्लस थ्री, अँड एक्स इक्वल टू थ्री हा फोर मल्टीप्लायचा डिवाइड होणार, म्हणजे आन्सर मिळणार थ्री बाय फोर। सेकंड मध्ये पाहू आपण आता एक्स इक्वल टू मायनस टू च्या समोर गेल्यानंतर होणार प्लस टू, म्हणजे दोन फॅक्टर दोन सोल्युशन आपल्याला मिळाले थ्री बाय फोर अँड टू। आन्सर लिहू आपण आता थ्री बाय फोर अँड टू इज रूट ऑफ इक्वेशन। अशा पद्धतीने एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेले आहे। आता या पद्धतीचे आणखी काही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे, पण आणखी एक एक्झाम्पल्स घेऊया आपण, जेणेकरून की आपल्याला हा भाग सोप्या पद्धतीने जाऊ, हाच आपला एकमेव उद्देश असेल। तर या ठिकाणी आपण दुसरे एक्झाम्पल घेऊ, टू एक्स स्क्वेअर इक्वल टू फाईव्ह एक्स मायनस थ्री, अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपण निवडलेलं आहे। आता हे एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर हे मूलत स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल की हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये घ्यावं लागेल, जोपर्यंत स्टँडर्ड फॉर्म मध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं सोल्युशन करता येणार नाही। स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला माहिती आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो, त्या पद्धतीने जर गेलो तर टू एक्स स्क्वेअर हा प्लस फाईव्ह एक्स इकडे आल्यानंतर होणार मायनस फाईव्ह एक्स, त्याच्यानंतर मायनस थ्री या साईडला आले तर प्लस थ्री इक्वल टू झिरो। आता हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आल्यानंतर ए मल्टीप्लाय सी करून घेऊ आपण, तर टू इंटू थ्री इक्वल टू सिक्स, सिक्सचे जर आपण फॅक्टर घेतले तर वन इंटू सिक्स आणि टू इंटू थ्री असे दोन फॅक्टर सिक्सचे मिळते,
मिळेल आपल्याला, तर त्याच्यापैकी कुठल्या फॅक्टरची ऍडिशन आपल्याला फाईव्ह येते, तर टू थ्री याचे ऍडिशन जर केले तर फाईव्ह, म्हणजे आपले फाईव्हचे दोन फॅक्टर कन्फर्म झाले, टू थ्री. आणि याला कुठलं साईन द्यायचं तर फाईव्हला मायनस साईन आहे, प्लस प्लस करायचं म्हणजे दोन्हीला आपल्याला सेम साईन द्यावं लागेल, मायनस टू मायनस थ्री. आता पहा टू एक्स स्क्वेअर पहिला टर्म जसा तसा, पहिला फॅक्टर आहे आपल्याकडे मायनस टू एक्स, मायनस सेकंड फॅक्टर थ्री एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो. ग्रुपिंग जर केली आपण टू टू टर्मची तर पहिल्या मध्ये टू टू म्हणजे कॉमन फॅक्टर आहे टू, आणि एक्स एक कॉमन फॅक्टर मिळतोय आपल्याला. टू एक्स ने टू एक्स स्क्वेअर ला डिवाइड केले तर एक्स, मायनस टू एक्स ने टू एक्स डिवाइड झाले तर वन, या ठिकाणी मायनस होईल नऊ. आणि थ्री थ्री मध्ये थ्री फॅक्टर आपल्याला कॉमन मिळेल, थ्री ने थ्री एक्स डिवाइड केले एक्स, मायनस डिवाइड प्लस मायनस, अँड थ्री वन थ्री इक्वल टू झिरो. हे दोन सम ब्रॅकेट्स आहेत, त्याच्यापैकी एक ब्रॅकेट ठेवू आपण एक्स मायनस वन इक्वल टू झिरो, एक्स मायनस वन. आणि सेकंड ब्रॅकेट तयार होईल आपला टू एक्स मायनस थ्री इक्वल टू झिरो. नाऊ द नेक्स्ट स्टेप, एक्स मायनस वन इक्वल टू झिरो अँड टू एक्स मायनस थ्री इक्वल टू झिरो. आता एक्स इक्वल टू मायनस वनच्या समोर गेले तर होतील प्लस वन, आणि टू एक्स इक्वल टू मायनस थ्री चे प्लस थ्री, हे टू मल्टीप्लाय चे डिवाइड होणार, एक्स इक्वल टू थ्री बाय टू. आणि याच्यावरून आपल्याला आन्सर काय मिळणार, वन अँड थ्री बाय टू इज रूट ऑफ इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व्ह करता येते. तर त्याच्यामध्ये आणखी काही एक्झाम्पल्स आहेत जे की वेगवेगळ्या प्रकारचे, ते पण आपण सॉल्व्ह करून देणार आहोत. एक्झाम्पल सेट सॉल्व्ह करून घेऊया थोडस वेगळ्या प्रकारचं. थ्री एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स इक्वल टू झिरो. आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपण पाहिलं आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये याचं कम्पॅरिझन केलं तर या ठिकाणी एक टर्म अपसेट आहे. कुठला टर्म अपसेट आहे तर सी, कॉन्स्टंट टर्म जे असतो तो या ठिकाणी अपसेट आहे. आता हा जर कॉन्स्टंट टर्म अपसेट असेल तर मग कशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करायचं, तर ह्याची खूप सोपी मेथड. या ठिकाणी तुम्हाला कुठे मल्टिप्लिकेशन नाही करायचं, ऍडिशन नाही, सबट्रॅक्शन नाही, कुठले फॅक्टर वगैरे काहीही पाडायचे नाही. आता इथे किती टर्म आहेत आपल्याकडे, दोन टर्म. ह्या दोन टर्म मधूनच कॉमन फॅक्टर निवडायचा आहे आपल्याला. आता या दोन टर्म मध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर, थ्री फोर मध्ये तर कॉमन फॅक्टर निघणार नाही आपल्याला, मग एक्स स्क्वेअर आणि एक्स मध्ये कॉमन फॅक्टर मिळणार आपल्याला एक्स. हा कॉमन फॅक्टर काढल्यानंतर ह्या एक्स ने काय करू, थ्री एक्स स्क्वेअरला आपण डिवाइड करू. थ्री एक्स स्क्वेअरला जर डिवाइड केलं तर मिळेल आपल्याला थ्री एक्स, मायनस एक्स ने जर आपण फोर एक्स ला डिवाइड केलं तर मिळणार आपल्याला फोर इक्वल टू झिरो. आता काय करायचं, एक्स इक्वल टू डायरेक्ट काय लिखायचं, एक झिरो लिखायचं, कारण या दोन्ही ब्रॅकेटचा गुणाकार झिरो येतो, म्हणजे एक्स इक्वल टू झिरो ऑर सेकंड ब्रॅकेट आहे आपल्याकडे थ्री एक्स मायनस फोर इक्वल टू झिरो. आता या पद्धतीने जर पाहिलं तर एक्स इक्वल टू फोर एक व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला फक्त हा सेकंड भाग सोडून घ्यायचा आहे. थ्री एक्स इक्वल टू प्लस फोर आणि थ्री मल्टीप्लायचे काय होणार, इकडे डिवाइड होणार, म्हणजे एक्स इक्वल टू फोर बाय थ्री. पहा किती सिंपल आहे, ज्या वेळेस सी म्हणजे लास्ट टर्म आपल्याकडे अपसेंट असेल त्यावेळेस त्याची जर फॅक्टरायझेशन करायची असेल तर खूप सोपं आहे. कुठल्याही प्रकारचं गुणाकार किंवा बेरीज वजाबाकी कुठले फॅक्टर वगैरे पाडायचे नाही, जे दोन टर्म आहेत तेच कॉमन घ्यायचे, त्याच्यामधून कॉमन निवडायचं आहे आणि सोल्युशन करायचं. पण आणखी एखादं उदाहरण आपण समजून घेऊ या प्रकारचं, फोर वाय स्क्वेअर इक्वल टू सेवन वाय. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, तर अगोदर काय करावं लागेल आपल्याला, हे जे सेवन वाय आहे ते लेफ्ट हँड साईडला घ्यावं लागते. लेफ्ट हँड साईडला जर आले तर फोर वाय स्क्वेअर प्लस सेवन वाय या साईडला आल्यानंतर होणार मायनस सेवन वाय इक्वल टू झिरो. त्या ठिकाणी पण आपल्याला लास्ट टर्म अपसेट आहे,
मग आपण काय करूया, दोन्ही मध्येच कोणता भाग कॉमन निघतो तो पाहू. जर याच्यामध्ये जर आपण काय घेऊ तर याच्यामध्ये कॉमन मिळेल आपल्याला वाय. वायने जर आपण फोर वाय डिवाइड केले, फोर वाय स्क्वेअर डिवाइड केले तर मिळणार आपल्याला फोर वाय मायनस वायने सेवन वाय डिवाइड करू, सेवन इक्वल टू झिरो. दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन झिरो येतात तर कुठला तरी एक भाग झिरो आहे, म्हणजे वाय इक्वल टू झिरो ऑर फोर वाय मायनस सेवन इक्वल टू झिरो. तर आता हा तर भाग सोडून घ्यायची गरज नाही, किंमत मिळालेली आहे आपल्याला. हा भाग आपण सोडून घेऊ, फोर वाय इक्वल टू मायनस सेवन चे प्लस सेवन होणार अँड वाय इक्वल टू सेवन बाय फोर. आणि याच्यावर आपल्याला आन्सर लिहिता येणार झिरो अँड मायनस सेवन बाय फोर इज रूट ऑफ इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला आणखी एक उदाहरण याचं समजून घेऊ, म्हणजे हा भाग आपल्याला पूर्ण कन्फर्म होईल. आता आपण जर घेतलं समजा थ्री एम स्क्वेअर प्लस ट्वेल एम इक्वल टू झिरो. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचा फॅक्टर म्हणजे शेवटचा टर्म सी हा अपसाइड आहे, म्हणजे दोनच टर्म आहेत. तर त्या दोन टर्म मध्ये आपल्याला काय कॉमन निघतंय ते पहा, थ्री आणि ट्वेल्व. याच्यामध्ये आपल्याला थ्री कॉमन मिळणार, थ्री ने दोन्ही नंबर डिवाइड होत आहेत. आणि आणखी व्हेरिएबल मध्ये एम कॉमन मिळेल, थ्री एम ने थ्री एम स्क्वेअर ला डिवाइड केलं तर मिळणार आपल्याला एम, प्लस थ्री ने ट्वेल्व ला डिवाइड केलं फोर, एम एम एलिमिनेट अँड इक्वल टू झिरो. आता आपल्याला थ्री एम इक्वल टू झिरो ऑर एम प्लस फोर इक्वल टू झिरो. आता हे सोडून देऊ, हे जे थ्री मल्टीप्लाय डिवाइड देऊ आपण एम इक्वल टू झिरो बाय थ्री, आणि कुठल्याही नंबरने जर झिरो ला डिवाइड केलं तर आपलं डिवायडेशन येतं झिरो. आता या ठिकाणी आपण पुढचा भाग सोडू, एम इक्वल टू प्लस फोर चे होणार मायनस फोर, म्हणजे आपल्याला दोन रूट्स मिळले झिरो अँड मायनस फोर इज रूट ऑफ इक्वेशन. आता या दोन तीन एक्झाम्पल मध्ये आपण पाहिले की सी टर्म अपसेट होतो, परंतु कधी कधी काय असतं की बी टर्म पण अपसेट असतो. आता त्या पद्धतीचे जर एक्झाम्पल आले तर ते कसे सॉल्व्ह करायचे ते पाहू. एक्झाम्पल होता फोर एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी फाईव्ह. आता क्वाड्रेटिक फॉर्म मध्ये नाहीये, टेन मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी अँड ए मायनस बी. आता एक्सपेअर फॉर्मचा आपल्याला या ठिकाणी युज करता येईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी आलेले टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा एक्सपेअर फॉर्मचा युज जर केला तर याच्या आपल्याला दोन ब्रॅकेट्स मिळतील, टू एक्स प्लस फाईव्ह, आणि सेकंड ब्रॅकेट मिळेल आपल्याला टू एक्स मायनस फाईव्ह इक्वल टू झिरो. आता या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन झिरो होतं, म्हणजे कुठला तरी एक ब्रॅकेट झिरो असणार, टू एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो ऑर टू एक्स मायनस फाईव्ह इक्वल टू झिरो. आता ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करून घेऊ, टू एक्स इक्वल टू प्लस फाईव्ह जे होणार मायनस फाईव्ह अँड एक्स इक्वल टू मायनस फाईव्ह बाय टू. सेकंड साईड जर सोडली आपण तर टू एक्स इक्वल टू मायनस फाईव्ह जे होणार प्लस फाईव्ह अँड एक्स इक्वल टू फाईव्ह बाय टू, म्हणजे दोन रूट्स कुठले कुठले मिळाले आपल्याला मायनस फाईव्ह बाय टू अँड फाईव्ह बाय टू इज रूट ऑफ इक्वेशन. अशा पद्धतीने जर आपल्याला बी एक्स सबसेट असेल तर त्याचे स्क्वेअर रूट काढायचे, आणि त्याचे या स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्मॅटचा युज करून आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येते. आता दुसऱ्या एका प्रकारचं एक्झाम्पल घेऊया आपण, या पद्धतीचे तुम्ही आणखी काही घरी सोडून पाहू शकता. आता थोडस वेगळं एक्झाम्पल घेऊ, जे की क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला वाटणार नाही, परंतु ते जर आपण ट्रायंगल फॉर्म मध्ये घेऊन गेलो तर ते क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होईल. पहा आपण एक्झाम्पल घेऊ, एट एक्स मायनस
सॉरी 3x माइनस 8 बाय एक्स इक्वल टू 2। आता या क्वाड्रेटिक इक्वेशन नाही परंतु या ठिकाणी डिनोमिनेटर मिळालेला आहे आपल्याला एक्स, तर आपण त्याचा क्वाड्रेटिक डिनोमिनेटर आहे आपल्याकडे एक्स, तर आपण ह्या एव्हरी टर्मला मल्टीप्लाय करणार, म्हणजे पहा एक्स इंटू 3x मायनस एक्स इंटू 8 बाय एक्स इक्वल टू एक्स इंटू 2। प्रत्येक टर्म आपण एक्स ने मल्टीप्लाय केले, आता त्याचं मल्टिप्लिकेशन जर करून घेतलं तर एक्स इंटू 3x 3x स्क्वेअर मायनस या ठिकाणी एक्स एक्स एलिमिनेशन होणार, म्हणजे उरणार आपल्याकडे 8 इक्वल टू एक्स ने 2 ला मल्टीप्लाय केलं तर 2x। आता याचं क्वाड्रेटिक स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडणी केली तर मिळणार आपल्याला 3x स्क्वेअर हा 2x प्लस चे मायनस होणार अँड मायनस 8 इक्वल टू 0 आलं का मी स्टँडर्ड फॉर्म मध्ये। आता याच्यानंतरचं स्टेप आपल्याला माहिती आहे, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करू आपण, 3 8 3 8 24 आणि 24 चे फॅक्टर पडत आहेत आपल्याकडे 1 × 24 2 × 12 3 × 8 6 × 4। तर याच्यापैकी लास्ट टर्मला मायनस येईल म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन आले पाहिजे 2, तर 4 and 6 याची सबट्रॅक्शन जर केली आपण तर ती आपल्याला 2 मिळते, म्हणजे 24 चे फॅक्टर आहेत आपल्याकडे 6 4। आता याची जी 2 सबट्रॅक्शन आहे ना किती कुठल्या साईनची आहे याची आपल्याला मायनस साईनची, म्हणजे आपल्याला लार्ज जो फॅक्टर आहे त्याला मायनस साईन द्यावा लागेल, स्मॉल फॅक्टरला प्लस साईन। 3x स्क्वेअर फर्स्ट टर्म असेल कसे लिहू आपण, फर्स्ट फॅक्टर आहे आपल्याकडे मायनस 6x प्लस सेकंड फॅक्टर 4x मायनस 8 इक्वल टू 0। त्याची जरी आपण ग्रुपिंग केली तर पहिल्या याच्यामध्ये आपल्याला 3 6 मधून 3 कॉमन घेता येतील, एक्स एक कॉमन फॅक्टर आहे, 3x ने 3x स्क्वेअर डिवाइड करू x मायनस 3x ने 6x डिवाइड केले तर 2 प्लस 4 and 8 मध्ये कॉमन फॅक्टर आहे आपल्याकडे 4, 4 ने 4x डिवाइड करा x, 4 ने 8 डिवाइड केले 2, दोन ब्रॅकेट सेम मिळत आहेत। आता तो पैकी एक ब्रॅकेट लिहू आपण x मायनस 2 आणि सेकंड ब्रॅकेट मिळणार आपल्याला 3x प्लस 4 इक्वल टू 0। आता या ब्रॅकेट आपण प्रत्येक की बरोबर 0 लिहून देऊ, x मायनस 2 इक्वल टू 0 और 3x प्लस 4 इक्वल टू 0, x इक्वल टू मायनस 2 चे प्लस 2 होणार या साईडला, 3x इक्वल टू मायनस 4 अँड x इक्वल टू मायनस 4/3, म्हणजे दोन रूट्स आपल्याला मिळालेले आहेत 2 अँड मायनस 4/3 इज रूट ऑफ इक्वेशन। अशा पद्धतीने काही एक्झाम्पल जरी आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन वाटत नसले तरी ते अगोदर आपल्याला क्वाड्रेटिक मध्ये तयार करावे लागतात आणि नंतर स्टँडर्ड फॉर्म मध्ये येऊन फॅक्टरायझेशन सोडता येतात। आता आणखी एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण